नमस्कार मित्रांनो, सिद्धीज किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने केक, अगदी घरी असणाऱ्या साहित्यात बनवा। त्यासाठी मी पार्ले जी बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत, तुम्ही कोणतेही बिस्किट घेऊ शकता। दोन कॅडबेरी घेतलेल्या आहेत, एक इनोची पुडी, चार मोठे चमचे साखर, जेम्स आणि एक मोठा कप दूध। हे दूध थोडं कोमट घ्यायचं, थंड नाही घ्यायचं आणि जास्त कडकही नाही घ्यायचं। तर सगळ्यात आधी आपण बिस्किट आणि साखर मिक्सरमधून एकदम बारीक करून घेणार आहोत। तर मी एकदम बारीक करून घेतलेलं आहे, बिलकुलही जाड नाहीये। मी एका भांड्यात काढून घेत आहे, मोठ्या भांड्यात घ्यायचं म्हणजे आपल्या मिक्स करताना काही प्रॉब्लेम येणार नाही। तर मी इथे एका वाटीत दूध, गरम दूध घेतलेलं आहे, त्यात आपण ही एक कॅडबरी टाकून वितळून घेऊयात। पूर्ण वितळून घ्यायची, एकदम गरम दूध घ्यायचं म्हणजे सोपी जाते वितळायला। तर ही वितळून घेतलेली कॅडबरी आपण या बिस्किटाच्या पिठामध्ये टाकणार आहे, आणि तुमच्या केकला एकदम चॉकलेट सारखा फ्लेवर येतो। आणि हे मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडं थोडं दूध ऍड करून आपण आपलं मिश्रण बनवून घेऊया। सुरुवातीला थोडंच टाकायचं दूध, गुठळ्या एकदा थोडंही नाही झालं पाहिजे, एकदम प्लेन मिश्रण पाहिजे आपल्याला। तर मी थोडं थोडं दूध ऍड करून हे केकचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। खूप पातळी नाही आणि खूप घट्ट नाही, तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी। तर आपण हे बॅटर आता असंच 10 मिनिटं झाकून ठेवूयात, रूम टेम्परेचरवरच ठेवायचं। तर मी इथे एकदम जाड बुडाची कढई घेतलेली आहे, त्याच्या बुडाला आपण हे मीठ टाकणार आहोत। भरपूर मीठ टाकायचं, हे मीठ याआधी यूज केलेलं आहे त्यामुळे थोडासा रंग याचा बदललेला आहे। मस्त असं पसरून घ्यायचंय मीठ पूर्ण कढईच्या बुडाला, आणि त्यावर एक अशी जाळी ठेवायची। आणि यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम हाय करायची आणि 5 मिनिटं असंच एकदम गरम होऊ द्यायचं। केक मी ह्या डब्यात बनवणार आहे, त्यासाठी आपण याला ग्रीसिंग करून घेऊयात। तेल किंवा तूप यूज करू शकता। आणि पूर्ण असं ब्रशने फिरून घ्यायचं। तर यामध्ये आता 1/2 चमचा इनो टाकून आपण मिक्स करून घेऊयात। तर आपण हे डब्यात काढून घेऊयात आणि हा असा टॅप करून घ्यायचा। तर हे देखील गरम झालेलं आहे, तर आपण यात हा डब्बा ठेवूत। आता हळूच ठेवायचा, आणि लो फ्लेम वर आपण हे 30 ते 40 मिनिटं असंच ठेवूयात। तर 30 मिनिटं झालेले आहेत, तर आपण चेक करून बघूया। केक झालेला आहे आपला, तर आपण 5 मिनिटं यातच ठेवूयात। तर 5 मिनिटं झालेले आहेत, मी काढून घेतलेले आहेत। आपण याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात, सुरेने करायचं। आणि नंतर एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। मस्त झालेला आहे, बिलकुलही चिपकलेला नाहीये खाली। तर चला आपण सरळ करून घेऊयात। हा छान। तर तुम्ही हा केक जेम्सनी, टूटी फ्रुटीनी किंवा चॉकलेट सिरपनी सजवू शकता।
होममेड केक पटकन होणार आहे घरच्या साहित्यात, नक्कीच करून बघा. खूप छान झालेला आहे, मस्त. नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा कसा झालाय तो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सिद्धीज किचन मराठी लाईक करा, शेअर करा, बेल आयकनला प्रेस करा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.